नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शिकूया प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स। तर प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समध्ये सर्वात पहिले आपण शिकणार आहोत अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे होकारार्थी वाक्य। तर होकारार्थी वाक्याची रचना कशी होते हे आपण शिकूया। आता मित्रांनो, मी आपल्याला इथे सांगू इच्छितो की इथे आय बरोबर एम येणार, थर्ड पर्सन एकटं असेल तर इज येणार, आणि इतर सर्व ठिकाणी आर येणार। आपला पहिला वाक्य आहे मी खेळत आहे, उत्तर आय एम प्लेइंग। आम्ही वाचत आहोत, वी आर रीडिंग। तू लिहत आहे, यू आर रायटिंग। राजू येत आहे, राजू इज कमिंग। आपलं पुढचं वाक्य आहे राजू आणि अमित धावत आहेत, तर राजू अँड अमित आर रनिंग। तो बोलवत आहे, ही इज कॉलिंग। ती लोक मोजत आहेत, दे आर काउंटिंग। ती गात आहे, शी इज सिंगिंग। गीता शिकत आहे, गीता इज लर्निंग। गीता आणि मीना भांडत आहेत, गीता अँड मीना आर क्वारलिंग। यानंतर आपण वळूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसकडे। मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण अफर्मेटिव्हमध्ये जी सहाय्यक क्रियापद किंवा ऑक्झिलरी वर्ब जी आपण वापरलेलं आहे एम इज आर, तेच ऑक्झिलरी वर्ब आपण इथे वाक्यरचना करताना सर्वात पहिले घेणार आहोत। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये पहिलं वाक्य आहे मी खेळत आहे का, उत्तर एम आय प्लेइंग। आम्ही वाचत आहोत का, आर वी रीडिंग। तू लिहत आहे का, आर यू रायटिंग। राजू येत आहे का, इज राजू कमिंग। आपलं पुढचं वाक्य आहे राजू आणि अमित धावत आहेत का, आर राजू अँड अमित रनिंग। तो बोलवित आहे का, इज ही कॉलिंग। ती लोक मोजत आहेत का, आर दे काउंटिंग। ती गात आहे का, इज शी सिंगिंग। गीता शिकत आहे का, इज गीता लर्निंग। गीता आणि मीना भांडत आहेत का, आर गीता अँड मीना क्वारलिंग। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस नंतर आपण शिकूया निगेटिव्ह सेंटेन्सेस। तर मी खेळत आहे याच्या नकारार्थी होतो मी खेळत नाही। तर पहिलं वाक्य आहे आपलं नकारार्थी वाक्यामध्ये मी खेळत नाही, आय एम नॉट प्लेइंग। आम्ही वाचत नाही, वी आर नॉट रीडिंग। तू लिहत नाही, यू आर नॉट रायटिंग। राजू येत नाही, राजू इज नॉट कमिंग। राजू आणि अमित धावत नाहीत, राजू अँड अमित आर नॉट रनिंग। तो बोलवीत नाही, ही इज नॉट कॉलिंग। ती लोक मोजत नाही, दे आर नॉट काउंटिंग। ती गात नाही, शी इज नॉट सिंगिंग। गीता शिकत नाही, गीता इज नॉट लर्निंग। गीता आणि मीना भांडत नाही, गीता अँड मीना आर नॉट क्वारलिंग। तर इथे आपण बघितलं मित्रांनो, होकारार्थी वाक्यात आपण जे आय एम प्लेइंग शिकलो आहेत, तर इथे आपल्याला सहाय्यक क्रियापद म्हणजे एम इज आर यानंतर नॉट लावायचे आहे आणि आपल्याला वाक्याची रचना करायची आहे। अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये आहे आय एम प्लेइंग, तर इथे एम नंतर नॉट लावून वाक्यरचना होते आय एम नॉट प्लेइंग। वी आर रीडिंग, तर इथे आर सहाय्यक क्रियापद आर नंतर नॉट लावून इथे वाक्यरचना होते वी आर नॉट रीडिंग। यानंतर आपण शिकूया शेवटची वाक्यरचना म्हणजे इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्सेस। मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण सहाय्यक क्रियापद वाक्यरचना करताना सर्वात पहिले घेतो। इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्सेस यात सर्वात पहिला आपला प्रश्न आहे मी खेळत नाही का, एम आय नॉट प्लेइंग। आम्ही वाचत नाही का, आर वी नॉट रीडिंग। तू लिहत नाही का,
आर यू नॉट राइटिंग, राजू ये नाही का, इज राजू नॉट कमिंग, राजू आणि अमित धावत नाही का, आर राजू अँड अमित नॉट रनिंग. आपला पुढचा प्रश्न आहे, तो बोलवत नाही का, इज ही नॉट कॉलिंग, ती लोक मोजत नाही का, आर दे नॉट काउंटिंग, ती गात नाही का, इज शी नॉट सिंगिंग, गीता शिकत नाही का, इज गीता नॉट लर्निंग, गीता आणि मीना भांडत नाही का, आर गीता अँड मीना नॉट क्वारलिंग. तर मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स शिकल्यानंतर आपण वळूया काही इंट्रोगेशन्सकडे. तर मित्रांनो, इंट्रोगेशनमध्ये आपला सर्वात पहिला प्रश्न आहे, हाऊ फार इज युअर हाऊस फ्रॉम द स्टेशन, म्हणजे तुझं घर स्टेशनपासून किती लांब आहे. तर जर आपल्याला असं सांगायचं असेल की माझं घर स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तर माय हाऊस इज 2 किलोमीटर्स अवे फ्रॉम द स्टेशन. किंवा आपल्याला जर असं म्हणायचं आहे की माझं घर स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर माय हाऊस इज विद इन 5 मिनिट्स फ्रॉम द स्टेशन. ॲट विच रोड डू यू लिव, तू कोणत्या रोडवर राहतो. तर आय लिव ॲट कॅनॉट प्लेस रोड. वॉट इज युअर हॉबी, तुझा छंद काय आहे. तर माय हॉबी इज लिस्निंग ओल्ड मेलेडियस सॉन्ग्स, म्हणजे माझा छंद जुने गाणे ऐकण्याचा आहे. विच इज युअर फेवरेट कलर, तुझा फेवरेट कलर कोणता आहे. तर माय फेवरेट कलर इज पिंक. बाय वॉट डू यू कम हियर, आपण इथे असं धरून चलतो की तुम्ही माझ्या क्लासला इंग्लिश स्पीकिंग शिकायला येत आहात, तर तुम्ही माझ्या क्लासला कशाने येतात. बाय वॉट डू यू कम हियर, तर आय कम हियर बाय वॉक, मी इथे चालत येतो. किंवा आय कम हियर बाय मोटरसायकल, आय कम हियर बाय ट्रेन, कार, जीप अँड सो ऑन. हाऊ मच टाईम डज इट टेक टू कम हियर, तुम्हाला इथे यायला किती वेळ लागतो. तर समजा आपल्याला बोलायचं की मला इथे यायला 10 मिनिटं लागतात, तर आय टेक 10 मिनिट्स टू कम हियर. हाऊ डीड यू कम टू नो अबाउट दिस क्लास, आपल्याला या क्लासविषयी माहिती कोणी दिली. तर मला या क्लासविषयी माहिती माझ्या मित्राने दिली. तर आय केम टू नो अबाउट दिस क्लास बाय माय फ्रेंड. किंवा मला या क्लासविषयी प्रचार माध्यमातून माहिती मिळाली. तर आय केम टू नो अबाउट दिस क्लास बाय ॲडव्हर्टाइजमेंट. हूज युअर बेस्ट फ्रेंड, तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे. तर माय बेस्ट फ्रेंड इज अमित. वॉट डज ही डू, ही इज डुईंग जॉब, तो नोकरी करतो. हाऊ ओल्ड इज ही, ही इज 25 इयर्स ओल्ड. व्हेअर डज ही लिव, तो कुठे राहतो. ही लिव्ज इन न्यू डेली. वेन डीड यू सी हिम लास्ट, म्हणजे तुम्ही त्याला सेफ्टी कधी भेटले. तर आय सॉ हिम बिफोर 10 डेज, म्हणजे मी त्याला 10 दिवस अगोदर भेटलो. किंवा जर आपल्याला इथे असं म्हणायचं असेल, मी त्याला 15 वेळा अगोदर भेटलो. तर आय सॉ हिम बिफोर फोर्टनाईट. वॉट डज हिज फादर डू, त्याचे वडील काय करतात. ही इज डुईंग बिझनेस. इज ही मॅरिड, म्हणजे तुमच्या मित्राचे लग्न झालं आहे का. जर हो झालं आहे, तर येस ही इज मॅरिड. किंवा जर झालं नसेल, तर नो ही इज बॅचलर. मुलगा जर कुमारा असेल, तर ही इज बॅचलर. आणि मुलगी जर कुमारी असेल, तर शी इज स्पिन्स्टर. व्हाय इज ही युअर बेस्ट फ्रेंड, तो तुमचा बेस्ट फ्रेंड का आहे. तर तो माझा बेस्ट फ्रेंड आहे कारण मला त्याचा स्वभाव आवडतो. ही इज माय बेस्ट फ्रेंड बिकॉज आय लाईक हिज नेचर. वॉट इज युअर एम, तुमचं लक्ष काय आहे. तर माझं लक्ष फाडफाड इंग्लिश बोलणं आहे. तर माय एम इज टू स्पीक इन फ्लुएंट इंग्लिश. किंवा माझा लक्ष टीचर बनण्याचं आहे. माय एम इज टू बिकम अ टीचर. माझा लक्ष डॉक्टर बनण्याचं आहे. तर माय एम इज टू बिकम अ डॉक्टर. तर आपल्याला इथे असं म्हणायचं असेल की माझा एम एक चांगला मनुष्य बनण्याचं आहे. तर माय एम इज टू बिकम अ गुड ह्युमन बीइंग. यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट.
तर जर आपल्याला बोलायचे असेल की माझा फेवरेट सब्जेक्ट इंग्लिश आहे, तर माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश. यानंतर आपला प्रश्न आहे हू इज युअर फेवरेट ॲक्टर. माय फेवरेट ॲक्टर इज अमिताभ बच्चन. तुम्हाला अमिताभमध्ये काय आवडतो, व्हॉट डू यू लाईक इन हिम. तर आय लाईक हिज ॲक्टिंग. जर आपल्याला बोलायचे असेल मला त्याचं संभाषण करण्याची कला आवडते, तर आय लाईक हिज डायलॉग डिलिव्हरी. विच ऑफ हिज मूवी डीड यू लाईक मोस्टली. तुम्हाला अमिताभची जास्त करून कोणती मूवी आवडली. तर जर आपल्याला म्हणायचं असेल की मला अमिताभची जास्त करून अमर अकबर अँथनी आवडली, तर आय लाईक्ड हिज मोस्टली अमर अकबर अँथनी. विच इज युअर फेवरेट ॲक्ट्रेस. तुमची फेवरेट ॲक्ट्रेस म्हणजे हिरोईन, तुमची फेवरेट हिरोईन कोण आहे. तर माय फेवरेट ॲक्ट्रेस इज माधुरी दीक्षित. व्हॉट डू यू लाईक इन हर. तर आय लाईक हर स्टाईल. मला तिची स्टाईल आवडते. मित्रांनो, जर मला म्हणायचं असेल की मला अमिताभची बॉडी आवडते, तर आपण काय म्हणतो, आय लाईक हिज बॉडी, तसं न म्हणता आपल्याला सांगायचं आहे आय लाईक हिज पर्सनॅलिटी. त्याचप्रमाणे ॲक्ट्रेसमध्ये जर आपल्याला म्हणायचं आहे की मला तिची बॉडी आवडते, तर खूप लोक काय सांगतात, आय लाईक हर फिगर, तसं न म्हणता आपल्याला म्हणायचं आहे आय लाईक हर फीचर्स. लेडीजमध्ये जर आपल्याला म्हणायचं असेल मला तिचा फिगर आवडतो, तर तसं आपण न म्हणता आपण म्हणतो आय लाईक हर फीचर्स. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ हर मूवी डीड यू लाईक मोस्टली. तुम्हाला माधुरी दीक्षितची कोणती पिक्चर जास्त आवडली. तर आय लाईक्ड हर मोस्टली तेजाब. मित्रांनो, इंट्रोगेशन्सनंतर आपण ॲडव्हान्स इंग्लिशचे काही वाक्य शिकूया. आज आपलं पहिलं वाक्य आहे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. ही एक मूवी होती खूप दिवसा अगोदर आलेली. तर या वाक्याला आपण कसं म्हणणार, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. उत्तर आहे द जेनरस विल टेक द ब्राइड. दिल वाले म्हणजे जेनरस आणि ब्राइड म्हणजे दुल्हन. पुढचं वाक्य आहे मला चक्कर येत आहे. तर आय एम फीलिंग गिडी. तो बेशुद्ध पडला. ही फेल अनकॉन्शियस. तो शुद्धित आला. तर ही केम टू सेन्सेस. लाईट गेली. देर इज पॉवर फेलियर. लाईट आली. द पॉवर इज रिस्टोर्ड. तू या मुलाला खूप डोक्यावर चढवलं आहे. यू हॅव गिवन अ लाँग रोप टू दिस बॉयज. सध्या AC फटाफट विकत आहेत. नाव डेज ACs आर सेलिंग लाईक हॉट केक्स. वेळेवर काम केल्याने यश मिळतो. टेक द टाईम बाय 4 o'clock अँड द सक्सेस इज योर्स. आजकाल त्याची चांदी आहे. ही इज मेकिंग मेरी दीज डेज. चोराला रंगे हातो पकडला. द थीफ वॉज कॉट रेड हँडेड. मित्रांनो, यानंतर आपण वळूया चॅटिंगकडे. मित्रांनो, आज चॅटिंगमध्ये आपला विषय आहे TV. म्हणजे आपण TV विषयी आज चॅटिंग करूया, आपसात गप्पा गोष्टी करूया. तर माझा पहिला प्रश्न आहे, तुम्ही TV बघता का. डू यू वॉच TV. हो, मी TV बघतो. येस, आय वॉच TV. आता बघा मित्रांनो, इथे वॉच शब्दाचा वापर केलेला आहे. इथे सी वापरला नाही. सी म्हणजे पण बघणे आणि वॉच म्हणजे पण बघणे. ॲक्च्युली ज्यावेळेस आपण पडद्यावर काहीही बघतो त्यावेळेस वॉच शब्दाचा यूज होतो, कारण आपण पडद्यावर लक्ष देऊन बघतो. बघा, आपल्या बिल्डिंगमध्ये आपण कोणाला ठेवतो, वॉचमॅनला ठेवतो. सी मॅनला नाही, वॉचमॅन म्हणजे लक्ष देणारा व्यक्ती, लक्ष देऊन सर्व देखरेख करणारा व्यक्ती. व्हेन डू यू वॉच TV. तुम्ही TV केव्हा बघता. तर मी फ्री असतो तेव्हा TV बघतो. आय वॉच TV व्हेन आय एम फ्री. किंवा मी संध्याकाळी 9 o'clock TV बघतो. आय वॉच TV ॲट 9 p.m. तुम्ही TV किती वेळ बघता. हाऊ लाँग डू यू वॉच TV. तर मला म्हणायचं असेल मी TV 1 hour बघतो, तर आय वॉच TV फॉर 1 hour. वॉट डू यू वॉच ऑन TV. तुम्ही TV काय बघता. तर मला म्हणायचं असेल की मी TV सिरियल्स बघतो, तर आय वॉच सिरियल्स ऑन TV. विच सिरियल डू यू वॉच ऑन TV. आय वॉच तारक मेहता. हू आर द कास्ट इन दिस सिरियल. म्हणजे या सिरियलमध्ये कोण कोण कलाकार आहेत.
द कास्ट इन दिस सीरियल आर जेठालाल, दया, टप्पू, बापूजी अँड सो ऑन. या सिरियलचं प्रसारण किती वाजता होतो? ॲट वॉट टाईम इज दिस सिरियल एअर्ड ऑर टेलिकास्ट? एअर्ड आणि टेलिकास्ट म्हणजे प्रसारण. तर हा सिरियल रात्री 9 वाजता येतो. तर दिस सिरियल इज टेलिकास्ट ॲट 9 PM. हा सिरियल कोणत्या चॅनलवर येतो? ऑन विच चॅनल इज दिस सिरियल टेलिकास्ट? तर हा सिरियल सोनीवर येतो. तर दिस सिरियल इज टेलिकास्ट ऑन सोनी. फॉर हाऊ लॉंग हॅव यू बीन वॉचिंग दिस सिरियल? तुम्ही हा सिरियल केव्हापासून बघत आहात? तर मी हा सिरियल 2 वर्षापासून बघत आहे. तर आय हॅव बीन वॉचिंग दिस सिरियल फॉर 2 इयर्स. जर आपल्याला म्हणायचं असेल की मी हा सिरियल 2018 पाहत आहे, तर आय हॅव बीन वॉचिंग दिस सिरियल सिन्स 2018. विथ हुम डू यू वॉच दिस सिरियल? तुम्ही हा सिरियल कोणासोबत बघता? तर आय वॉच दिस सिरियल विथ माय सिस्टर. मी हा सिरियल माझी बहिणीबरोबर बघतो. तुम्ही हा सिरियल रात्री जेवण घेताना बघता की जेवण घेतल्यानंतर बघता? डू यू वॉच दिस सिरियल आफ्टर टेकिंग डिनर ऑर व्हाईल टेकिंग डिनर? म्हणजे जेवण घेता घेता बघता तर व्हाईल टेकिंग डिनर? तर मी हा सिरियल डिनर घेताना बघतो. तर आय वॉच दिस सिरियल व्हाईल टेकिंग डिनर. वॉट डू यू लाईक इन दिस सिरियल? तुम्हाला या सिरियलमध्ये काय आवडतो? तर आय लाईक कॉमेडी इन दिस सिरियल. हूज ॲक्टिंग डू यू लाईक मोस्ट इन दिस सिरियल? तुम्हाला या सिरियलमध्ये सर्वात जास्त ॲक्टिंग कोणाची आवडते? तर आय मोस्टली लाईक जेठालाल्स ॲक्टिंग इन दिस सिरियल. आफ्टर वॉचिंग दिस सिरियल वॉट डू यू डू? तुम्ही हा सिरियल बघितल्यानंतर काय करता? आफ्टर वॉचिंग दिस सिरियल आय गो फॉर स्ट्रोलिंग. म्हणजे हा सिरियल बघितल्यानंतर मी सत पावलेला जातो. किंवा आफ्टर वॉचिंग दिस सिरियल आय गो टू स्लीप. मी हा सिरियल बघितल्यानंतर झोपतो. हाऊ डीड यू कम टू नो अबाउट दिस सिरियल? तुम्हाला या सिरियलविषयी माहिती कोणी दिली? तर जर मित्राने दिली असेल तर आय केम टू नो अबाउट दिस सिरियल फ्रॉम माय फ्रेंड्स. ऑन विच डे इज दिस सिरियल टेलिकास्ट? हा सिरियल कोणत्या दिवशी टी व्हीवर येतो? तर दिस सिरियल इज टेलिकास्ट ऑन मंडे, ट्यूजडे अँड वेनसडे. ह्या सिरियलचं प्रसारण सोमवार, मंगळवार आणि बुधवारी होतो. बिसाइड्स दिस सिरियल वॉट डू यू लाईक टू वॉच ऑन टी व्ही? म्हणजे या सिरियल व्यतिरिक्त तुम्हाला टी व्हीवर काय बघायला आवडतो? तर बिसाइड्स दिस सिरियल आय लाईक टू वॉच ओल्ड सॉन्ग्स अँड ओल्ड मूवीज. या सिरियल व्यतिरिक्त मला टी व्हीवर जुनी गाणे आणि जुनी पिक्चर बघायला आवडते. तुम्ही हा सिरियल सुरुवात ते एंडपर्यंत बघता का? तर डू यू वॉच दिस सिरियल फ्रॉम स्टार्टिंग टू एंड? हो, मी हा सिरियल सुरुवात ते एंडपर्यंत बघतो. येस, आय वॉच दिस सिरियल फ्रॉम स्टार्टिंग टू एंड. ॲप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी एपिसोड्स ऑफ दिस सिरियल डीड यू वॉच टिल डेट? म्हणजे आजपर्यंत तुम्ही या सिरियलचे किती एपिसोड्स बघितले आहेत? तर ॲप्रॉक्सिमेटली आय हॅव वॉच 100 एपिसोड्स ऑफ दिस सिरियल टिल डेट. म्हणजे आजपर्यंत मी या सिरियलचे 100 एपिसोड्स पाहिले आहे. आर यू फॉन्ड ऑफ वॉचिंग न्यूज? तुम्हाला न्यूज बघायला आवडतं? येस, आय एम फॉन्ड ऑफ वॉचिंग न्यूज. हो, मला न्यूज पण बघायला आवडतं. विच न्यूज चॅनल डू यू वॉच? म्हणजे तुम्ही कोणता न्यूज चॅनल पाहता? तर आय वॉच आज तक. मला आज तक न्यूज चॅनल बघायला आवडतं. वुड यू लाईक टू परफॉर्म इन टी व्ही सिरियल इफ यू गेट अन अपॉर्च्युनिटी? जर तुम्हाला चान्स मिळाला, जर तुम्हाला संधी मिळाली, तर तुम्हाला टी व्ही सिरियल्समध्ये काम करायला आवडेल का? येस, आय वूड लाईक टू ॲक्ट ऑर आय वूड लाईक टू परफॉर्म इन टी व्ही सिरियल इफ आय गेट अन अपॉर्च्युनिटी. मित्रांनो, यानंतर आपण वळूया अमेझिंग फॅक्ट्सकडे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे का की आपली नोज म्हणजे आपली नाक आणि अपर लिप म्हणजे आपला वरचा होठ यामधील जी जागा असते त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? वॉट डू वी कॉल टू द प्लेस बिटवीन नोज अँड द अपर लिप? द प्लेस बिटवीन नोज अँड द अपर लिप इज कॉल्ड फिल्ट्रम. आपले नाक आणि आपला वरचा होठ
यामधील जी जागा असते त्याला इंग्रजीत फिल्ट्रम असे म्हणतात. आपल्याला माहीत आहे का माणसांची एक डोळ्यांचे वजन किती असतो? व्हॉट इज द वेट ऑफ ह्युमन आय? तर द वेट ऑफ ह्युमन आय इज 7.5 ग्राम. माणसांचे एक डोळ्याचे वजन 7.5 ग्राम एवढा असतो. आता आपण वळूया डेली शेड्यूल न्यूट्रिशनकडे. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेली शेड्यूल न्यूट्रिशन हा आय टेक टंग क्लीनर इथपर्यंत आपण केलेला आहे. ज्याने माझ्या मागच्या व्हिडिओ बघितला नसेल त्याने कृपया माझ्या मागच्या व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ नंबर 1 पहावा, त्याच्या पुढे कंटिन्यू केलेला आहे. तर देन आय टेक टंग क्लीनर अँड आय क्लीन माय टंग. यानंतर आफ्टर डेट आय टेक अ बिग बोल, म्हणजे मी एक टोप घेतो. अँड आय कीप इट अंडर द टॅप, नंतर मी त्या टोपला नळाखाली ठेवतो. अँड आय टर्न द टॅप ऑन, त्यानंतर मी नळ चालू करतो. अँड आय फिल द बोल विथ वॉटर टू माय नीड, म्हणजे मला पाहिजे तेवढा मी टोप पाण्याने भरतो. अँड आय टेक इट टू द किचन, त्यानंतर मी त्या टोपला किचनमध्ये घेऊन जातो. आय टर्न द नॉब ऑन ऑफ द गॅस बर्नर, गॅसची जी बटन असते मित्रांनो त्याला आपण नॉब म्हणतो. तर आपण त्याला टर्न करतो, कसं करतो? टर्न ऑन, म्हणजे मी गॅसची बटन चालू करतो. अँड आय टेक अ लायटर, त्यानंतर मी एक लायटर घेतो. अँड आय लाईट द गॅस विथ द हेल्प ऑफ लायटर, मग मी त्या गॅसला लायटरच्या मदतीने चालू करतो. आय प्लेस द बोल ऑन द गॅस बर्नर, मग मी तो टोपला गॅस बर्नरवरती ठेवतो. अँड आय हीट द वॉटर टू माय नीड, म्हणजे मला जेवढा आवश्यक असतो तेवढा मी पाणीला गरम करतो आंघोळीसाठी. वेन द वॉटर इज हॉट इनफ, ज्यावेळेस पाणी पुरेसा गरम असतो त्यावेळेस मी त्या गॅसचा नॉब जो असतो त्याला बंद करतो. आय हीट द वॉटर टू माय नीड अँड देन आय टर्न द नॉब ऑफ द गॅस बर्नर, मग मी तो गॅस बर्नर बंद करतो. आय टेक अ व्हाईस, व्हाईस म्हणजे पकड. अँड आय होल्ड द बोल अँड टेक इट टू द वॉशरूम, आता पाणीचे टोप जो आहे तो गरम आहे तर मी त्याला कशाने पकडतो? त्याला व्हाईस म्हणजे पकडणे पकडतो. आय टेक अ व्हाईस अँड आय होल्ड द बोल अँड आय टेक इट टू द वॉशरूम, मग तो गरम टोप मी त्या पकडच्या सहाय्याने पकडून वॉशरूम म्हणजे मी बाथरूमला घेऊन जातो. आज आपण एवढंच शेड्यूल न्यूट्रिशन शिकूया, यापुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. मित्रांनो जर आपल्याला माझा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर आपल्या जे रिक्वेस्ट आहे की कृपया माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्याने आपल्यापर्यंत नोटिफिकेशन लवकर ते लवकर पोहोचेल. आणि आपल्या मित्रांमध्ये या व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू, गुड बाय, जय हिंद.